नमस्कार, शेतकरी कृषी दशांमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, वेदर अलर्ट बघूया। बंगालच्या खाडीत तयार होईल चक्रीवादळ। 9 ते 11 ऑक्टोंबरला या राज्यात मोठ्या पावसाचा अंदाज। तर मित्रांनो, कोणकोणते जिल्हे आहे, तालुके आहे, गावं आहे, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, एक छोटीशी विनंती, तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। मित्रांनो, तुमच्या जिल्ह्याची माहिती सांगणार आहोत, तर त्याबद्दल व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा। तर किती जिल्ह्यात पाऊस पडणार आहे तेही तुम्हाला सांगणार आहे। बंगालच्या खाडीत सध्या चक्रीवादळ सक्रिय होत आहे। पुढील 24 तासात याचा परिणाम दिसण्यास सुरुवात होईल। भारतीय हवामान विभागाने ताज्या अंदाजात म्हटले आहे की 9 ते 11 ऑक्टोंबरला उत्तर भारतात काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो। 9 ऑक्टोंबर ते 11 ऑक्टोंबर तेलंगणात जोरदार पाऊस होऊ शकतो। यानंतर पुढील 2 दिवसात तो दक्षिण भारतात हा क्रम दिसणार आहे। तर मित्रांनो बघा, सर्वात अगोदर कुठे दिसणार हा, तेलंगणा या राज्यामध्ये दिसन, नंतर हा तिथून सरकून दक्षिण भारताकडे हा क्रम दिसल। त्यामुळे 16 ऑक्टोंबरला एक नवीन मौसमी सिस्टम बंगालच्या खाडीत तयार होत आहे। ही ऑक्टोंबर महिन्यातील तिसरी सिस्टम असेल। 9 आणि 10 ऑक्टोंबरला बंगालच्या दक्षिण पूर्व खाडीत पूर्व अंदमान सागर आणि त्याच्या लगतच्या सर्व अंदमान समुद्राची स्थिती खूप संवेदनशील होईल। 10 आणि 11 ऑक्टोंबरला पश्चिम बंगालच्या खाडीत बंगालच्या उत्तर खाडीसह आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारा प्रभावी होईल। या राज्यात 11 आणि 12 ऑक्टोंबरला जोरदार पाऊस। अंदमान निकोबार आणि पूर्व केंद्रीय बंगालच्या खाडीत तयार झालेले चक्रीवादळ 9 ऑक्टोंबरला कमी दाबात रूपांतरित होईल। याचे 24 तासानंतर पाऊस होण्याची शक्यता आहे। यानंतर 11 ऑक्टोंबर सायंकाळी उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यावरून सपाट भाग पर करण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। बघा, याच्या प्रभावामुळे 11 आणि 12 ऑक्टोंबरला मलकानगिरी, कोरापूट, गजपती, रायगडा आणि गंजाम जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। अशाच प्रकारे पुरी, कंदमाल, खुर्दा, जगतसिंहपूर, कालाहडी आणि नवरंगपूर जिल्ह्यातसुद्धा जोरदार पाऊस होऊ शकतो। अशा स्थितीत हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना पिवळा इशारा देण्यात आलेला आहे। किनारी भागात 45 ते 50 किमीच्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। अशावेळी समुद्रात जाणाऱ्या मच्छीमारांना 10 ऑक्टोंबरपर्यंत परत येण्याचा सल्लाही हवामान खात्याने दिला आहे। 11 ऑक्टोंबरला मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे। मात्र पुढील 2 दिवस राज्यात पाऊस होण्याची शक्यता खूप कमी आहे। हवामान विभागानुसार 9 ऑक्टोंबरपासून बंगाल खाडीत पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे। कमी दाब पुढील 24 तासात डीप डिप्रेशनमध्ये बदलू शकतो। यामुळे ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात जोरदार पावसाची शक्यता आहे। ओडिशाची लागून असलेली झारखंडमध्ये सुद्धा याचा प्रभाव दिसू शकतो। खाडीचे ढग डीप डिप्रेशनकडे जातील, ज्यामुळे धनबादमध्ये सुद्धा जोरदार पाऊस होऊ शकतो। दुसरीकडे एक्सपर्ट डॉक्टर SAP यादव यांनी सांगितले की बिहारच्या जवळपास जवळजवळ झालेले प्रेशरचे फिडर ढगांच्या तुकड्या मध्य प्रदेशकडे जात आहेत। फिडर ढगांचा ट्रॅक धनबादहून जात आहे। या कारणामुळे जोरदार गर्जनेसह अधूनमधून पाऊस होण्याची शक्यता आहे। तर बघा, आता महाराष्ट्राकडे येऊया मित्रांनो। हवामानासाठी ऑक्टोंबर महिना महत्त्वाचा आहे। स्कायमेट वेदरनुसार ऑक्टोंबरचा महिना भारतात मोठे बदल घेऊन येऊ शकतो। ऑक्टोंबरमध्ये सामान्यपणे बंगालच्या खाडीत मध्यम भागावर मौसमी सिस्टम विकसित होते आणि हे पश्चिम तसेच उत्तर पश्चिम दिशेने पुढे जाते। ओडिशा तसेच आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर वादळात एकीकडे जेथे दक्षिण पश्चिम मान्सून परत जात असतो, तर दुसरीकडे 15 ते 20 ऑक्टोंबर दरम्यान दक्षिण भारतात उत्तर पूर्व मान्सून संकेत देतो। याशिवाय मोठा बदल समुद्राची वादळाची स्वरूपात दिसतो। ऑक्टोंबर महिन्यात बंगालच्या खाडीत चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे, सर्वात जास्त असते। सध्या बंगालच्या खाडीत समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीच्या वर गेले आहे आणि इंडेशियर कमी आहे। या कारणामुळे खाडी खूप सक्रिय आहे। बंगालच्या खाडीचा उत्तर मध्यम भागात तापमानात नोव्हेंबरपासून घसरण होऊ लागते, तर परंतु दक्षिण भागात तापमान नोव्हेंबरपासूनच सुद्धा गरम असते। यासाठी नोव्हेंबर
मध्ये कमी दाबाचे पट्टा डिप्रेशन किंवा वादळ तयार होण्याची लोकेशन बदलते आणि ते दक्षिण अंदमान समुद्र किंवा दक्षिण बंगालच्या खाडीवर विकसित होऊ लागते. यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तयार होणारी चक्रीवादळे सामान्यपणे पश्चिम आणि उत्तर पश्चिम दिशेने पुढे जात असल्याचे सांगत आहे. आंध्र प्रदेश तथा तामिळनाडूच्या किनाऱ्याकडे येतात. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.